मित्रांनो नमस्कार, मी ज्ञानेश वाकुडकर राष्ट्र महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत करतो. लोकजागरच्या नव्या एपिसोड मध्ये आपण चर्चा करू. यामध्ये खंड पडतोय पण जरा माफ करा, धावपळ सुरू आहे. महत्वाची गोष्ट अशी की परवा मी एक म्हणजे रविवारी एक लेख देशोन्नती मध्ये लिहिला होता की महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये, राजकीय परिस्थितीच्या संदर्भामध्ये, की मुर्दाळांच्या तावडीत महाराष्ट्र आणि नव्या राजकीय पर्यायाची गरज आवश्यकता. म्हणजे सध्याची परिस्थिती एकंदरीत कशी आहे की सगळे महाराष्ट्रातल्या अनेक मोठे मोठे उद्योग धंदे वगैरे बाहेर जात आहेत तरी ते सगळे मुर्दाळासारखे बसलेले आहेत. मुख्यमंत्री काय हे शब्द जरा थोडे कठोर आहेत पण काय करता, महाराष्ट्राचं वाटोळं होते आहे, देशाचं वाटोळं होते आहे, आणि आपण यांची किती इज्जत करत बसायचं. आणि आपल्याला काय मला काय आवडत म्हणजे त्यामध्ये फार समाधान नाही आहे. पण दुर्दैवानं कसं आहे की या लोकांनाच परवा नाही, देश आणि महाराष्ट्राचं वाटोळे करायला जर लोक निघाले असतील तर त्यांना कठोर शब्दामध्ये सुनावलं पाहिजे. मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या पर्यायाची खरंच गरज आहे का, तिसरा म्हणजे वेगळा पर्याय. कारण असं की काँग्रेस राष्ट्रवादी हा ही एक विचारधारा आहे, भाजप आणि शिवसेना ही एक विचारधारा आहे. आता शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे, एक गट शिंदेचा गट भाजपासोबत आहे आणि उद्धव ठाकरेंचा गट महाविकास आघाडी सोबत आहे. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे अशा प्रकारची ती महाविकास आघाडी आहे. पण विचार करा, अशा परिस्थितीमध्ये आजची परिस्थिती पाहिली तर निश्चितपणे महाविकास आघाडी एक संघ आहे आणि तिच्यामध्ये फूट पडण्याची शक्यता आज तरी दिसत नाही आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळूनच निवडणुका लढणार आहेत. एक गोष्ट स्पष्ट आहे, शिंदेगड आणि भाजपा आणि त्यांच्यासोबत आणखी काही छोटे मोठे पक्ष ते घेतील आणि ती एक आघाडी राहणार आहे. मग अशा परिस्थितीत वेगळी आघाडी, तिसरी आघाडी महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते का, तर या संदर्भातला ते चिंतन होतं, तो विचार होता माझा. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातच नव्हे देशामध्ये तीन आघाड्या राहायचं आहे हे मी आधीही बोललेलो आहे. आपल्याला कालच माहित असेल की कालच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वामध्ये एक मोठी सभा रॅली ज्याला आपण म्हणूया खम्मम मध्ये तेलंगणामध्ये पार पडली. लाखो लोक त्यामध्ये होते आणि विशेष म्हणजे लाखो लोक त्यात होते केवळ हे महत्वाचं नाही, तर त्या रॅलीमध्ये कोण कोण सहभागी झाले होते तर बघा, एक KCR म्हणजे के चंद्रशेखर राव तेलंगणाचे मुख्यमंत्री स्वतः आयोजक सुद्धा होते. दुसरे अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आम आदमी पार्टी, भगवंत मान पंजाबचे मुख्यमंत्री आम आदमी पार्टी, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे सुद्धा हजर झाले होते त्या रॅलीमध्ये होते. CPI चे डी राजा जे महासचिव आहे सरचिटणीस आहेत ते सुद्धा होते आणि अखिलेश यादव उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री हे प्रमुख लोक होते. आणखी बाकी ते होते पण महत्वाची गोष्ट या सगळ्या लोकांचा विचार म्हणजे यात नितीश कुमार नव्हते पुन्हा लक्षात घ्या. आता हे सगळे चार मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री आणि तोही उत्तर प्रदेशासारख्या मोठ्या राज्याचा आणि मोठा जनाधार असलेला माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे त्यामध्ये हजर होते. म्हणजे हे जे तिसऱ्या आघाडीचं एक लक्षण आपल्याला स्पष्टपणे दिसते. कुणाला काय वाटेल काय परिणाम होतील हा भाग वेगळा आहे. मग अशा परिस्थितीमध्ये दुसरी महत्वाची गोष्ट कशी आहे की मग आता तिसऱ्या आघाडीच्या तिकडे काँग्रेस प्रणित आघाडी त्याच्यामध्ये जे आहेत आपले नितीश कुमार हे काँग्रेसच्या शिवाय वेगळं सरकार किंवा वेगळ्या आघाडीची कल्पना आपण करू शकत नाही अशा प्रकारची त्यांनी मांडणी केलेली आहे. शरद पवारांनी त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे ते काँग्रेसला फेवरेबल आहेत. आणि मलाही असं वाटते की देशामध्ये काँग्रेसला वगळून भाजपा विरहित कोणत्याही पक्षाचं सरकार येऊ शकत नाही. जर भाजपा विरहित सरकार आणायचं असेल, भाजपाला सोडून वेगळ्या पक्षाचं सरकार आणायचं असेल देशामध्ये, तर काँग्रेसला विचारात घ्यावंच लागणार आहे, काँग्रेसला सोबत घ्यावंच लागणार आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर समजा एकदमच लाट आली, म्हणजे सध्या देशामध्ये लाट जी आहे की मोदी विरुद्ध सारा देश अशी एक लाट आहे. म्हणजे आता ही जी आघाडी आहे याच्यामध्ये आपली आघाडी नाही म्हणतायत, हा एक मेळावा होता, हे एक संमेलन होतं, ही एक मोठी रॅली होती, हे ठीक आहे. याचा अर्थ राजकीय समीकरण बिलकुल हे झाले आणि ते सगळे यांनी आघाडी बनवली असा त्याचा अर्थ मुळीच नाही. कारण KCR जसे अनेक मुख्यमंत्र्यांना भेटले, ममता बॅनर्जी भेटल्या होत्या, नितीश कुमारांनी वेगवेगळ्या लोकांच्या भेटीगाठी घेण्याचा प्रयत्न केला होता, केजरीवालांनीही काही प्रयत्न केला असेल किंवा करत असतील, हे सगळं चालत राहणार. त्यामध्ये काही महत्वाकांक्षा ज्याला आहे त्यांनी तो प्रयत्न करायचा असतो, त्यामध्ये वाईट असण्याचं कारण नाही. आणि आपला पक्ष वाढवण्यासाठी आणि नॅशनल लेवलवरती आम्ही आहोत सक्रिय हे दाखवण्यासाठी सुद्धा ह्या ऍक्टिव्हिटीज आवश्यक असतात आणि त्याचं स्वागतच केलं पाहिजे. कारण मल्टी पार्टी सिस्टम आपल्या देशामध्ये आहे, त्याच्यामुळे दोनच पक्षामध्ये निवडणूक होईल असं काही शक्य नाही.
2000 जवळपास आहे, छोटे पक्ष आहेत, रजिस्टर्ड पक्ष, छोटे मोठे पक्ष आहेत, त्या सगळ्यांच्या मिळून ते कोणालाही निवडणूक लढवता येते, त्यामुळे हा त्याचा एजंट, तो त्याचा एजंट वगैरे असा काही मुद्दा नसतो. आणि त्यामध्ये काही शंका कुशंका जरी असल्या तर त्या सोयी आपापल्या सोयीनं आरोप प्रत्यारोप केले जातात, त्याला फारसं काही महत्व आहे असं मला वाटत नाही. आता महत्वाची गोष्ट महाराष्ट्राच्या या तीन आघाड्यावरती तर होणारच आहे डेफिनेटली. आता यामध्ये जसे नितीश कुमार आहेत, नितीश कुमारांना अखिलेश तसे जवळचे आहेत, पण अखिलेशला हे वाटत असेल ना की बा मी उत्तर प्रदेशासारख्या राज्याचा माजी मुख्यमंत्री आहे, नेता आहे, आणि त्यामुळे तिथे जर 80 खासदार आहेत, त्याच्यातले 20-25 आले तरी भरपूर झाले. त्या दृष्टीनं नितीश कुमारांची परिस्थिती काय असेल बा, म्हणजे तात्पर्य काय की आणि ते यंग आहेत, त्याच्यामुळे ते स्वतःचंही नेतृत्व स्वतंत्रपणे राष्ट्रीय पातळीवरती जाऊ नये असं त्यांना वाटण्याचं काही कारण नाही आहे. फक्त त्यांचं सध्या तरी काही त्या पद्धतीचं व्हिजन दिसत नाही. पण KCR जे आहेत हे मात्र त्या दृष्टीनं फार सक्रियपणे कामाला लागलेले आहेत. मी एक 15-20 दिवसच होतो साधारणतः December 22 पासून, तर मग मध्ये थोडे 2-4 दिवसासाठी इकडे आलो आणि पुन्हा तर 15 तारखेपर्यंत मी तिथे KCR यांच्यासोबत होतो, के चंद्रशेखर राव यांच्यासोबत होतो. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये ते मोठं आंदोलन उभं करत आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भात, आणि शेतकऱ्यांचा अजेंडा प्रामुख्यानं देशाच्या पातळी म्हणजे मुख्य अजेंड्यावरती शेतकऱ्यांचे प्रश्न येत आहेत, शेतकऱ्यांचे इश्यू येत आहेत, शेतकऱ्यांच्या समस्यांच्या संदर्भामध्ये KCR यांनी तेलंगणामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. त्या संदर्भात स्वतंत्र व्हिडिओ करीन, आज काही तो व्हिडिओचा विषय नाहीये. मुख्य मुद्दा माझा असा आहे की KCR अतिशय आक्रमकपणे पुढे येत आहे. त्यानंतर मी 15 तारखेला आल्यानंतर 9 तारखेला माझी यवतमाळमध्ये एक सभा होती, त्याला काय म्हणता येईल, परिषद होती म्हणा, सभा होती किंवा त्याला वर्कशॉप म्हणतो, काँग्रेस युवक काँग्रेसच्या जिल्ह्याच्या यवतमाळ जिल्ह्याचे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते त्यामध्ये होते, आणि प्रामुख्यानं त्याचं आयोजन काँग्रेसचे माजी मंत्री वसंतराव पुरके यांनी केलं होतं. तिथे मी प्रमुख वक्ता होतो. दुसरी महत्वाची गोष्ट, पुरके साहेबांच्या सतत संपर्कात आहे, हे एवढ्यासाठी सांगतोय मी की काँग्रेसच्या नेत्यांमध्ये काय अस्वस्थता आहे, त्यांना काय वाटते, त्यांच्या भावना काय. तर एक अगदी 15-20 दिवसाच्या फरकात समजा 9 तारखेला मी यवतमाळला होतो वसंतराव पुरके यांच्यासोबत, त्यांनी आयोजन केलं होतं त्या कार्यक्रमाचं, मी प्रमुख वक्ता होतो. इकडे अमरावतीला आता परवा कार्यक्रम झाला, तर त्यात सर्व पक्षीय लोक होते, शिवसेनेचे लोक होते, राष्ट्रवादीचे होते, काँग्रेसचे होते, पण प्रामुख्याने तिथे सुनील बाबू देशमुख जे माजी राज्यमंत्री आहेत काँग्रेसचे तेही त्या कार्यक्रमाला होते. त्यानंतर काही लोकांशी आणखी तिसऱ्या पर्यायाच्या संदर्भात वेगळी चर्चा माझी झाली, तो विषय वेगळा. त्या मीटिंगमध्ये तो विषय सुद्धा मी काढला, कारण तिथे सुद्धा Mission 2024 हाच महत्वाचा मुद्दा होता. यवतमाळच्या सभेमध्ये Mission 2024 हाच होता. आणि त्यानंतर भंडाऱ्याला परवाला माझी मीटिंग झाली, त्यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले हे प्रमुख पाहुणे होते. मोठं संमेलन होतं, मोठा भीम मेळावा होता तो, ऍक्च्युअली सामाजिक मेळावा म्हणता येईल. पण त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी अध्यक्ष होतो कार्यक्रमाचा, आणि नानाभाऊ पटोले त्यांचे उद्घाटक होते. त्या ठिकाणी आमची बरीच चर्चा झाली, आम्ही सोबतच बसलो असल्यामुळे. महत्वाचा मुद्दा असा आहे आता यामध्ये की तिसऱ्या पर्यायाची खरंच गरज आहे का, आणि काँग्रेसवाले आता अस्वस्थ झालेले आहेत हे खरं आहे, कारण काँग्रेसच्या पदाधिक जसा माझा तो लेख आला ना की महाराष्ट्रामध्ये तिसरा पर्याय उभा झाला पाहिजे, वेगळा पर्याय उभा झाला पाहिजे, आणि काँग्रेसवाले काही बरोबर करत नाही आहे, भाजपवाले अत्यंत वाईट करत आहे, अत्यंत घाईने काम करत आहेत, पण काँग्रेसवाले त्या दृष्टीनं काही करत नाही, दुर्लक्ष करतात, आणि त्यामुळे तिसऱ्या पर्यायाची महाराष्ट्राला गरज आहे अशी मांडणी करणारा तो लेख होता. आणि गंमत म्हणजे आज 5 दिवस झालेले आहेत, आजपर्यंत सारखे फोन सुरू आहे लोकांचे, महत्वाच्या लोकांचे, काँग्रेसच्या मोठ्या लोकांचे, मोठ्या पदाधिकाऱ्यांचे, काही माजी मंत्र्यांचे, काही आमदारांचे, खासदारांचं अजून आलेलं नाही, पण विविध पक्षाच्या शिवसेनेचे नाही आले, भाजपाचे नाही आले, पण काही शिवसेनेच्या लोकांचे आले थोड्याफार, पण काँग्रेसवाल्यांचे जास्त आहेत, आणि त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. आता एक महत्वाची गोष्ट, काँग्रेसवाले म्हणतात की आपण इकडे महाराष्ट्रात काहीतरी केलं पाहिजे शेतकऱ्यांच्यासाठी, तर ते जे विचार सांगतात ते अतिशय जुने आहेत, म्हणजे केजरीवाल यांचं व्हिजन त्याच्यापेक्षा कितीतरी पुढे आहे. KCR यांचं व्हिजन जे आहे, तेलंगणाचे मुख्यमंत्री जे KCR आहेत, के चंद्रशेखर राव आहेत, यांनी जे तेलंगणामध्ये काम केलं 7 वर्षाच्या त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये जे काही शेतकऱ्यांच्या साठी केलं ते प्रचंड मोठं काम आहे. निश्चितपणे शेतकऱ्यांची अवस्था बदलून टाकणार आहे, आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मुख्य अजेंड्यावरती पहिल्या नंबरवरती येण्याची शक्यता त्यांच्यामुळे निर्माण झालेली आहे. त्यामुळे मी त्यांच्या चळवळीसोबत आहेच,
पार्टीचा विषय सोडा, म्हणजे आजच काही कार्य त्यांची बांधणी अजून ती जे TRS होत त्याला BRS असं त्यांनी पक्षाचं नामांतरण केलं आहे, त्याच्यामुळे भारतीय स्वरूप दिलेलं आहे, राष्ट्रीय स्वरूप दिलेलं आहे त्या पक्षाला, आणि त्यामुळे अजून पक्षाची बांधणी त्यांची सुरू व्हायची आहे. पण मी चळवळीच्या सोबत आहेच, म्हणजे शेतकऱ्यांच्या चळवळीच्या सोबत मी आहेच, शेतकऱ्यांच्या सगळ्या चळवळींच्या सोबत मी असतो मॅक्सिमम. आणि त्यामुळे महत्वाची मग आता तिसऱ्या पर्यायाचा मुद्दा जेव्हा महाराष्ट्रामध्ये तयार होईल, निर्माण होईल, त्याची गरज आहे, हे 100%. कारण त्याशिवाय काँग्रेसवाले शहाणे होणार नाही. काँग्रेसवाले अजूनही हा आज याव देखेंगे, आज याव देखेंगे असं लोकांना म्हणतात, उगीच काहीतरी चालता चालता कोणाला तुम्ही आज या तुम्ही आज, असं काही होणार नाही. कारण काँग्रेसचे स्वतःमध्येच एवढी भांडणं आहेत आणि स्वतःचा पोरगानं, स्वतःची पोरगीनं, स्वतःचा जावईनं, स्वतःची सून याच्या पलीकडे आणि स्वतःची बायको याच्या पलीकडे आणि स्वतःची घरं भरणं याच्या पलीकडे काँग्रेसवाल्यांना फारसं काही दिसत नाही. देश खड्ड्यात गेलं तरी यांना काही देणं घेणं नाही, महाराष्ट्राचं वाटोळं झालं तरी यांना काही देणं घेणं नाही आहे. एकच काही अपवाद आहेत जे नानाभाऊ पटोले सारखी मेहनत करतायत, पण त्यांनाच फटाके लावून दिले. तिकडची पश्चिम महाराष्ट्रातली काही लॉबी आहे, इकडचे विदर्भातली काही लोक आहेत, ते त्यांच्या मागे फटाके लावून राहिले. पण एक गोष्ट आहे, नाना पटोले हे निश्चितपणे मेहनत करत आहेत याबद्दल बाद नाही. त्यांच्या संदर्भातही बऱ्याच लोकांनी म्हटलं, नानाभाऊची पटोलेंशी चांगली सविस्तर चर्चा झाली, पुन्हा आणखी काय होईल चर्चा मला माहित नाही, होणार आहे लवकर आणखी काही मिटिंग. त्याचप्रमाणे देशातले आणखी छोटे छोटे काही पक्ष आहेत, घटक छोटे छोटे पक्ष, त्यांचे सुद्धा फोन येत आहेत की आपण एकत्र बसलं पाहिजे आणि आघाडी निर्माण केली पाहिजे, त्या संदर्भामध्ये बघूया काय होईल ते. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराष्ट्राच्या आघाडीच्या, महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या आघाडीच्या दृष्टीनं एक फॅक्टर आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यावा लागेल, प्रामुख्यानं काँग्रेसवाल्यांना लक्षात घ्यावा लागेल. BJP वाले कदाचित ते म्हणतील की चांगलीच गोष्ट आहे, जेवढ्या आघाड्या झाल्या तेवढ्या त्यांच्या फायद्याचा आहे असं त्यांना वाटेल, ते त्या भ्रमात राहतील. पण तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांना त्याला आपण काही करू शकत नाही. याचा अर्थ बाकीच्या पक्षांनी लढूच नाही असा त्याचा अर्थ होत नाही. आणि त्यामुळे यामध्ये एक महत्वाची गोष्ट मात्र अशी आहे की ही जी वंचित बहुजन आघाडी आहे तर तिच्याबद्दल एकंदरीत फारसं काही लोकांच्या मनामध्ये, काही लिमिटेड लोक आहेत ते त्यांच्या त्या सर्कलमध्ये त्यांच्या त्याच्या व्यक्तिपूजा आणि त्या याच्या पलीकडे काही जात नाही, त्यांच्याकडे मोठा कोणताही ठोस असा कार्यक्रम नाहीच आहे त्यांच्याकडे. आणि त्यामुळे ते काय करतील ना, केव्हा कुठलं स्टेटमेंट देतील ना, केव्हा कोणाला टांग मारून पुढे जातील, हे काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे कोणी फारसं त्यांना गांभीर्यानं आज तरी घेत नाही, उद्या जर त्यांच्यामध्ये फरक पडला तर सगळ्यांचं स्वागत केलं पाहिजे, त्याबद्दल वाद नाही. महत्वाचा फॅक्टर ते आहेतच नाही, याबद्दल काही वाद नाही, वंचितला एकदमच निग्लेक्ट करता येणार नाही. पण ठोस असा क्रेडिबिलिटी असला असा विश्वासार्ह असा पर्याय देण्याच्या दृष्टीनं तेलंगणामधून आलेली BRS हा पक्ष महाराष्ट्राच्या दृष्टीनं काहीतरी महत्वाच्या घडामोडी घडवू शकतो. आणि जे सीमालगतचे, तेलंगणाच्या सीमेलगतचे जे काही जिल्हे आहेत त्यात मी अंदाज घेतला, काही लोकांची मिटिंगही झाली, त्या लोकांशी चर्चाही केली, तर 20-21 मतदारसंघ तरी आजच्या परिस्थितीमध्ये तेलुगू मताधिक्य मतदान बऱ्याच संख्येमध्ये असलेले, एक साधारणतः 13 ते 15 मतदारसंघ तर नक्कीच चांगले मजबूत आहेत KCR च्या बाजूने, ते तिथे इफेक्ट हे करू शकतात. विदर्भामधलेही काही लोक बोलत आहेत, चर्चा करत आहेत, येत आहेत, आम्ही बघूया आता काय होते ते पुढे. पण महत्वाची गोष्ट की विदर्भ, मराठवाडा, तिकडे कोकणामधून काही लोकांचे आज फोन आले होते आणि महत्वाचे फोन होते. तिकडे संगमनेरवरून वगैरे तांबे प्रकरण झालं, तिथले लोकांचे फोन होते. तर महाराष्ट्राच्या सर्व भागातून फोन येत आहेत, काही बाहेरचेही फोन येत आहेत थोडेफार, पण ते मोजके आहेत, महाराष्ट्रातून मात्र येत आहेत. आणि त्यामुळे महाराष्ट्रात वेगळा पर्याय उभा झाला पाहिजे, जो काँग्रेस राष्ट्रवादी वेगळी असेल, त्याच्यासोबत शिवसेना राहील नाही राहील तो नंतर, आता तर आहेच वादच नाही, पण उद्या जर भाजपाचे मोदी विरहित भाजपा असा जर पर्याय समोर आला तर अशा वेळेस कदाचित शिवसेना आणि मग गडकरींच्या नेतृत्वात समजा दिलं, आता ती शक्यता कमी आहे, पण समजा असं काही झालं तर शिवसेना BJP च्या सोकडे जाणारच नाही याची काही गॅरंटी नाहीये, म्हणजे मला तरी निदान शंका आहे. आणि पण आजच्या परिस्थितीमध्ये मात्र ते जाणार नाहीत, मोदींच्या नेतृत्वात असलेल्या भाजपामध्ये ते जाणार नाहीत, भाजपा सोबत जाणार नाहीत, याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण जुन्या पद्धतीची भाजपा आली तर मग शिवसेनेचा कल किंवा शिवसैनिकांचा कल सुद्धा त्यांच्याकडे जाऊ शकते, आणि त्याच्यामुळे मग काँग्रेस राष्ट्रवादी एक वेगळा पर्याय, दुसरा पर्याय भाजपा आणि किंवा तत्सम जे कोणी आहेत तो पर्याय, आणि तिसरा एक असा मधला जनता दल टाईपचा जो जे लोक होते ना सर्वसमावेशक काँग्रेसच्या, पण समाजवादी ज्याला पण म्हणूया असं सुद्धा म्हणता येईल की चांगले समाजवादी, काही खोट समाजवादी नाही, चांगले आणि कृतिशील समाजवादी अशांचा एक गट, म्हणजे अशांचा एक पर्याय वेगळा उभा होऊ शकतो. अर्थात अजून वेळ आहे, या समीकरणांना आता कुठे सुरुवात झालेली आहे, नवी बांधणीला सुरुवात होईल, अनेक घडामोडी घडतील,
कोणकोणासोबत आज विरोधात वाटतात ते उद्या एक येतील, आज एक दिसतात ते उद्या कदाचित वेगळे होतील, हे असं होणार आहे, आपण वाट पाहूया. पण महाराष्ट्रामध्ये वेगळा पर्याय तयार झाला पाहिजे या मताचा मी आहे. तो शेतकऱ्यांना अग्रक्रम देणारा असावा, तो जर असेल तर त्याच्यासोबत राहण्यामध्ये निश्चितपणे आम्हालाही आनंद होईल आणि ते आपण करूया, वाट बघूया. नवीन वर्षामध्ये काहीतरी महत्वाच्या घडामोडी होत आहेत याबद्दल संशय नाही. आपण त्यामध्ये सक्रिय योगदान महाराष्ट्राला वाचवण्यासाठी, देशाला वाचवण्यासाठी देऊया अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. बघत रहा राष्ट्र महाराष्ट्र.